अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। देशामध्ये राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातील झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल काँग्रेस पक्षाला नवसंजीवनी देणारे ठरले आहेत। भारतीय जनता पक्षाने ज्यांना पप्पू ठरवले होते त्या राहुल गांधींना राष्ट्रीय अध्यक्ष वर्षपूर्ती होण्याच्या दिवशीच अभूतपूर्व असे यश मिळाले आहे। पप्पू पास हो गया असे विधान काँग्रेस नेत्यांकडून केले जात आहे। काँग्रेस पक्षाला या तिन्ही राज्यांमध्ये मिळालेल्या विजयाचा जल्लोष जामनेर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुद्धा साजरा केला। फटाक्यांच्या आतषबाजीसह ढोल ताशांच्या गजरात यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। या प्रसंगी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शरद पाटील, शंकर राजपूत आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्या पक्षाने विधानसभा या निवडणुकीमध्ये चार राज्यामध्ये घवघवीत यश संपादन केलेलं आहे। ते या घवघवीत यश संपादन केलं असल्यामुळे जामनेर तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषा साजरा केला आहे। आपल्यासोबत काँग्रेसचे कार्य अध्यक्ष शंकर राजपूत हे उपस्थित आहेत। त्यांच्याकडून आपण या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत। हा जो ऐतिहासिक विजय झालेला आहे या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा आणि राहुलजींची विजय, राहुलजींची घोडदौड अशी चालू राहणार आहे। आणि मोदी लाट आता संपलेली आहे। मोदीने जे लोकांना दिशा हीन केलं होतं ते आता संपलं। आश्वासन दिलेले पूर्ण आश्वासन फेल झाले हे जनतेने दाखवून दिलेलं आहे। भारतीय काँग्रेसचा विजय म्हणजे राहुलजींचा स्वतःचा विजय असं समजून चाला, कारण राहुलजींनी फार आतोनात मेहनत घेतली, त्या कष्टाचा आज त्यांना फळ प्रालित झालेला आहे। तसंच या महाराष्ट्र सरकारसुद्धा लवकरात लवकर घरी जाणार आहे, कारण हे जनतेला दिशाहीन करणारे सरकार हे आता याची मुदत संपली। आणि या लोकांना शेतकऱ्यांच्या आणि कोणाचा हितेचं सरकार नसून हे फक्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं सरकार हे देश चालवू शकतं, आणि दुसऱ्याचा कोणाचा हे चालवण्याची क्षमता कमी असल्यामुळे हे लोकांना फसवणूक सरकार आहे। भाजप सरकार म्हणजे एक आता सरकारचं सरकार आहे। आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जास्तीत जास्त गोरगरिबांच्या सहकार्याशी धावून जाणारा पक्ष आहे। आमच्या जामनेर तालुक्यातही काँग्रेसला चांगले दिवस येतील याची काही शंका नाही। अभी हे पाच राज्यों के जो रुझान आए है ये बल्कि मैं तो यही कहना चाहूंगा कि राहुल गांधी, सोनिया गांधी, इनके जो रुझान है ये रुझान सर्वसामान्य गरीब जनता की रुझान है। और सर्वसामान्य जनता इस देश में जो जिंदगी जी रही है इनके वजह से, ये सरकार की वजह से एक डरावनी जैसी जिंदगी जी रहे हैं। लेकिन आज के ये रुझान ये कहते हैं कि अभी जो सरकार चलाने वाले हैं इनको अभी डराव जैसा रहना पड़ेगा। ये सर्वसामान्य गरीब जनता ने आज ये रुझान की वजह से बता दिया है। भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आज महाराष्ट्रभर आज आनंदाचं वातावरण पसरलं, कारण की मध्य प्रदेश, राजस्थान हे सर्वात मोठे राज्य असून या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला विजय मिळाला। ह्या विजय सर्व शेतकरी बांधवांचा आहे, कारण की ज्या जनतेने महाराष्ट्र काँग्रेस कमिटीला जो यश दिलेला आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ही देशातील एक वेगळी कलाटणी देणारा ही निवडणूक घडली आहे। ह्या निवडणुकीतून पूर्ण भारतामध्ये आता काँग्रेसमुळे होणार आहे। जे लोक काँग्रेसमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले त्यांना आता भाजपमुक्त भारत आता होणार आहे। लागू केला, महागाई कमी करू, डिझेल, पेट्रोल, गॅस यांचे दर आपण पाहतोय अतिशय आतापर्यंतच्या इतिहासामध्ये असे दर नव्हते, अशा उच्च पातळीवर ते दर घेऊन गेले। वास्तविक पाहता जगामध्ये डिझेल आणि पेट्रोल यांचे रेट कमी होत असताना यांनी त्यांना दिलासा मिळू दिला नाही। शेतकऱ्यांची चर्चा केली, शेतकऱ्यांच्या आम्ही मालाला, शेतीमालाला आम्ही भाव नाही। त्याचप्रमाणे सामाजिक ढाचा जो आहे आपण बघतोय आपल्या देशामध्ये, बारा बारा कोसावर आपण म्हणतो भाषा बदलते, तसं आपल्या देशामध्ये
महाराष्ट्राच्या बाहेर गेलं, कर्नाटक असो, इथे आंध्र असो, तामिळनाडू असो, विविध बोली भाषा पंथ जाती पंथ हा देश असा नटलेला आहे, यांना एकस्तंभ ठेवण्याचं काम हे काँग्रेसने केलं आहे. या मूल ढाच्याला सुद्धा हे भाजपाची आरएसएसची मंडळी हे छेद टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आमचे नेते हे राहुलजी गांधी हे जनतेला सांगतायत की यांचे हे चुनावी जुमले कसे आहेत, लोक त्याला प्रतिसाद देत आहेत. आपण बघतोय काही इलेक्शनमध्ये स्थानिक पातळीला सुद्धा EVMच्या जोरावर यांनी काही इलेक्शन जिंकलेले आहेत, परंतु ह्या इलेक्शनमध्ये हे निवडणूक आयोगाच्या EVMद्वारे तिथे तिघं राज्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं सरकार आलं, जनतेनं अतिशय मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला आणि याचीच परिणिती ही लोकसभेला होणार आहे. आणि महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आणि अजून असे मित्रपक्ष यांची मजबूत आघाडीचं गठबंधन लवकरच घोषित होणार आहे आणि महाराष्ट्रातसुद्धा मोठ्या प्रमाणावर याचा परिणाम होणार आहे. आणि महाराष्ट्राची जनतासुद्धा यांना मराठा आरक्षण असो, धनगर आरक्षण असो आणि जातीपातीचे भान जे त्यांनी वाद लावण्याचा प्रयत्न केला असो याला कंटाळलेली आहे. आणि महाराष्ट्रातसुद्धा निश्चितच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार येईल. आणि जामनेर तालुक्यामध्ये ते सन्माननीय मंत्री महोदय 25 वर्षापासून कुठलंही विकासाचं काम नाही, जलसंपदा मंत्री आहेत, मुख्यमंत्र्याच्या जवळचे आहेत, पण अजून मी एक सिव्हिल इंजिनियर या नात्याने सांगतो, कुठलंही धरणाचं काम यांनी सर्वे केला नाही, त्याचं इस्टिमेट केलं नाही, त्याला मान्यता दिले नाही. फक्त आता इलेक्शन आले की नारळाचे पोते घेऊन निघतील आणि इथे भूमिपूजन करायचं तिथे भूमिपूजन करायचं हा यांचा धंदा राहणार आहे. आणि त्यांनी जामनेरच्या जनतेला मी बघतोय, मी जवळपास 33-34 वर्ष जामनेरला राहतो, तालुक्यांमध्ये फिरतो, त्यांनी ही जी तरुण पिढी आहे, इलेक्शन लागलं की दारूचे खोकेचे खोके, आणि मध्ये त्यांनी सांगितलं की दारूच्या बाटल्यांना ही महिलांचे नावं द्या, अशा मंत्र्याची मनातली जी त्यांची परिस्थिती आहे ती त्यांनी बोलून दाखवली. मित्र हो, या इथेसुद्धा जामनेरच्या तमाम जनतेला मी विनम्रपणे विनंती करतो की इथेसुद्धा जे आघाडीच्या हाती ही सत्ता इथेसुद्धा सोपवा. अतिशय चांगलं काम आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या वतीने जामनेरमध्ये सुद्धा उभं करूया. आणि पुनश्च आपल्या माध्यमातून मी तमाम भारतीय जनतेला विनम्र अभिवादन करतो की जसे ह्या 3 राज्यांमध्ये जनतेनं कौल दिला, असाच कौल हा काँग्रेसच्या पाठीशी राहुलजींच्या पाठीशी असो या अशी विनंती करतो. बोंडअळीचे पैसे नाही, या आजच्या दिवसाच्या अतिशय चांगला दिवस, 1 वर्षापूर्वी 11 डिसेंबरलाच राहुलजींनी देशाची सूत्र स्वीकारली होती आणि आज जनतेने 3 राज्याचा कौल काँग्रेसच्या बाजून दिला. आजच्या दिवशीसुद्धा या सरकारला मी सांगू इच्छितो की जे जे प्रश्न आहे शेतकऱ्यांचे आपण सोडवा आणि विनाकारण शेतकऱ्यांना मीठपुटीस आणू नका. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.